गुड मॉर्निंग, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 5:45 वाजलेत आणि मागे बघू शकता तुम्ही, मम्मी पप्पा चाललेले आहेत गावी गणपतीसाठी आणि फ्लाईटने चाललेत. सो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत मला त्याबद्दल. चला त्यांना ड्रॉप करते, मग भेटते तुम्हाला. चला. दिसतोय का? होय हो, दिसते चांगली. हो, मस्त दिसते. आम्ही गोव्याला चाललेलो आहोत, विमानाने चाललेलो. तुमचा एक्सपिरियन्स सांगा, मोपा वाटते तुम्हाला? मोपा एअरपोर्ट. मावशी गेली एकदा, मावशी इंटरनॅशनल. कुठे गेलेली? मुनी का आम्हाला सोडायला चालली गेली. मावशी युरोप फिरून आली एकदा. मम्मी पप्पांचं फर्स्ट टाइम आहे फ्लाईटने चाललेत आणि हा एक्सपिरियन्स त्यांना द्यायचा होता असं आमचं ठरलं होतं, माझ्या बहिणीचं आणि माझं खूप आधी. सो त्याच्यामुळे हा प्लॅन केलाय असा. पप्पांना भीती वाटते वाटत? अजिबात नाही. भीती कशाची? बघू बघू, मी आहे सोबत. हा, अरे भीती कशाची आली त्याच्यात? काय कुठे चिल्ले चिल्ले आमची भावाची काय केलं की? ही माझी बहीण आहे. काय ती चालली फर्स्ट टाइम विमानाने? ही माझी बहीण आहे आणि मी तिची बहीण आहे. हा, ही माझी बहीण आहे आणि मी तिची बहीण. बोल, सांगाव कसं वाटते पहिल्यांदा एरोप्लेन ने फ्लाईट? आम्हाला मोनिका सोडायला आता कसं वाटणार आहे? अजून तर बसायचं विमानात. बसल्यावरच सांगणार आहे त्याच्या आधी असं काहीतरी असेल ना मनात. बापरे, भीती असं काय नाही तरी. काय माहिती का, परत तुम्ही कधी फ्लाईट मध्ये बसणार आहे? बसाल तेव्हा बसाल, पुढे जाऊन. पण आता निमित्त आहे तर पुढे जाऊन काय बसायचं ते बसायचं. पण पुढचं पुढे ना, पण आता एक अपॉर्च्युनिटी चान्स आहे. भीती भीती वाटते का फ्लाईट मध्ये? भीती भीती तसलं काय नसतं. भीती भीती काय नाही, उलटी बिलटी ओढा. अरे तुला काय पिशवी घेऊन येऊ मी प्लास्टिकची? त्याच्यामध्ये का उलटी होते का? बॅग ठेव ना, बॅग. नाही होणार उलटी. काय तरी आम्ही काय झालं माझ्या अंगार करतीत ना? नाही नाही, काही होत नाही, शांत बसा. अरे एक तासाचं डिस्टन्स आहे म्हणजे मधून दिसणार आहे. आणि हालणार नाही ना ती, बसते तशी. काही होत नाही, मस्करी हो असे का? ब्लॉक कर आतमध्ये जाऊन, आमच्या पब्लिकला बघू दे सगळ्यांना, आमच्या माझ्या ऑडियन्सला कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा फर्स्ट. मोबाईल चालतो 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 ना, बोलणार नाही, काढणार नुसतं. फक्त क्लिप काढून आण, मी बोलेन काय करून. बसल्यावर आतमध्ये बंद कर. मला माहित नाही इकडून असेल. हे इकडून इथं म्हणे हे काढायला. मी साईडला थांबा आणि एकत्र जाऊ असं व्हिडिओ काढायला म्हणत होती. कोणी सांगितलं म्हणत होती? तुम्ही सांगा, मिलिटरीच आहे ना म्हणून. आतमध्ये काढू शकते, प्रॉब्लेम नाही. आतमध्ये काढू शकते, बेड लावायचा नाही ना. काढ ग तू, डिलीट करायचं नको असेल तर ते म्हटले की हे बाबा बघ आम्ही एअर होस्टेस समोर. एअर होस्टेस ओके. मी तुम्हाला दिसते की नाही मला माहित नाही, दिसत नाहीच दिसत आहे ऍक्च्युली. गाडीत पण तशी काही माझ्याकडे लाईटची फॅसिलिटी नाही आहे, थोडं सांभाळून घ्या. मम्मी पप्पांना ड्रॉप करून निघाले जसं मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. आणि हो, ऍक्च्युली हे जे होतं ना ते म्हणजे माझ्या बहिणीला आणि मला असं खूप दिवसांपासून वाटत होतं की मम्मी पप्पांना फ्लाईटने कुठेतरी एकदा तरी जायला हवं. ऍक्च्युली काय ना, आमचे पप्पा कुठेच जायला तयार होत नाहीत कारण त्यांच्या कामामुळे ना त्यांना वेळच मिळत नाही, असं त्यांचं काम आहे. सो आणि ते सुट्ट्या वगैरे घ्यायला मागत नाहीत अजिबात. सो येस, ही इज व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड्स हिज वर्क. सो आता म्हटलं गणपतीला जात आहेत, निमित्त झालेलं आहे गणपतीचं. आणि असं झालं की एअरपोर्ट पण जवळ झालेलं आहे आमच्या तिकडे गावाच्या तिकडे, आणि इथून काय आपण एनिवेज एअरपोर्टचं काय प्रॉब्लेम नाही, कोणी सोडू शकतं. सो तर तेच होतं एक. आणि दुसरी गोष्ट, बहिणीने आणि मी ठरवलं होतं की आपण करूयात म्हणून मिळून, पण बहिणीने करून टाकलं बुकिंग वगैरे जे काय होतं ते. पण चांगलं आहे, कुणीतरी एकाने करायला, एकीने करायला हवं. म्हणजे आमची लग्न जरी झालेली असली ना तरी आम्ही आई वडिलांना जितकं करायला हवं ना तितकं करतोच. आणि कारण की कसं आहे ना, आई वडिलांमुळेच आम्ही आज जे काय आहोत ते आई वडिलांमुळेच आहोत, आणि हे आम्ही लक्षात ठेवतो कुठेतरी. आणि मम्मी पप्पा पण खूप करतात आमच्यासाठी बदल्यात. मम्मी पप्पांना तो एक्सपिरियन्स द्यायचा होता की कधीतरी, आता इथून पुढे कधीतरी फ्लाईटमध्ये कदाचित बसतीलच. पण म्हटलं चला निमित्त आलं तर आत्ता का नाही, टेक द अपॉर्च्युनिटी इमिजिएटली. म्हणजे
आली आहे संधी तर ती सोडायची नाही असं माझं असतं, त्यामुळे चला म्हटलं. सो येस, मीच आले होते सोडवायला, कारण की श्लोक आहे घरी आणि परत श्लोकला इतके सकाळी कुठे आणायचं ना उठून. मग म्हटलं संतोषला मीच जाऊन येते ड्रॉप करून पटकन, आणि तसं काही मला काही भीती वाटत नाही आणि मी सगळ्या गोष्टी एकटी मॅनेज करू शकते. आणि जसं की मी म्हटलं लग्न झालं असेल तरी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते, कारण की संतोषची पण तेवढीच साथ आहे आणि कुठल्या गोष्टीला कधी तो विरोध करत नाही की तू तुझ्या आईवडिलांसाठी हे करू नको ते करू नको वगैरे असं कधीच काही बोलत नाही, कारण इक्वली त्याच्याही आईवडिलांसाठी तेवढंच मी करत असते नेहमी. सो येस, इट्स लाईक गिव अँड टेक रिलेशनशिप. जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला बदल्यात काहीतरी द्यावं पण लागतं. सो येस, दोन्हीकडून ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. देणं घेणं म्हणायला झालं तर देणं घेणं म्हणण्यापेक्षा जे काही आपल्या जबाबदाऱ्या असतात त्या आपणही निभावल्या पाहिजे आणि समोरच्याकडूनही त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. सो येस, सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या ना की सगळं पॉसिबल होतं. आता जास्त बडबड करत नाही, घरी जाते आता, कारण नाईट शिफ्ट होती, 3:30 शिफ्ट संपली आहे माझी. त्यानंतर 4:30-5 घरातून निघाली आहे, झोपली नाही आहे. आता घरी जाऊन झोपते आणि पुन्हा व्लॉग स्टार्ट करतेच आपला आहेच. आणि मम्मीने जर काही क्लिप शेअर केले माझ्यासोबत ना एअरपोर्टचे, किंवा त्यांनी तिकडे जेव्हा ते डिपार्चर वगैरे करतील, जेव्हा सगळं म्हणजे तिकडचं जे काही शूटिंग वगैरे मम्मीने जर घेतलं तर मी ते ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा, लाईक नक्की करा व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे? चला.